मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं की, की सगळे जग पहावं सगळे देश पाहावेत सगळे प्रदेश पाहावेत त्या ठिकाणचे प्रेक्षणीय स्थळ पाहावीत तिथली संस्कृती अनुभवावी तिथले पदार्थ नवीन नवीन पदार्थ चाखावेत परंतु आपल्या रोजच्या कामधंद्यामुळे व्यवसायामुळं आपल्याला असं फिरायला मिळत नाही ती रुखरुख प्रत्येकाला लागून राहिलेली असते जर असं फिरतानाही जर उत्पन्न मिळालं तर किती बाहेर येईल ना अशी एखादी करिअर असली तर हो आय एन अशी करिअर करियर एज टूर गाईड तुम्ही जर टुरिस्ट गाईड झालात तर तुम्हाला सगळ्या जगातल्या सगळ्या देशांना भेट देता येईल सोबत उत्पन्न मिळेल पगार मिळेल टूर गाईड प्रवासी आणि त्यांच्या ग्रुपला ज्या ज्या प्रेक्षणीय ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक स्थळांना भेट देत आहेत त्यांना त्या स्थळाविषयीची इत्यंभूत माहिती पुरवीत असतो शिवाय त्यांचे समाधान होईल अशा प्रकारे टूरचे व्यवस्थापनही करत असतो ज्यांना विविध देश पाहायचे आहेत आणि सोबत उत्पन्नही मिळवायचं आहे ज्यांना फिरण्याची आवड आहे सततच्या प्रवासाचा कंटाळा येत नाही आणि ज्यांच्याजवळ नेतृत्व गुण आहे त्यांच्यासाठी टुरिस्ट गाईड ही एक चांगली करिअर आहे टूर गाईड टूर ऑपरेटर टूर मॅनेजर म्हणून तुम्ही स्वतंत्रपणे किंवा टूर अँड ट्रॅव्हल कंपन्यांमध्ये नोकरीही करू शकता म्हणजे स्वतंत्र व्यवसाय करता येतो फ्रीलान्सर म्हणून काम करता येतो किंवा एखाद्या कंपनीमध्ये नोकरी पण करू शकता जगाचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला पगारही दिला जातो म्हणजे काम करता करता तुम्हाला जगही पाहायला मिळतं रोज तुम्ही वेगवेगळी गावे वेगवेगळी शहरे पाहू शकता खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व जगाचे नागरिक होता वर्ल्ड सिटीजनशिप शिपच म्हणा ना टूर आणि ट्रॅव्हल कंपन्या ज्यांच्या जवळ सिटी टूर संदर्भातील लायसन्स असते अशांना आपल्या कंपन्यात प्राधान्य देताना दिसतात हे एक अतिशय स्पर्धात्मक क्षेत्र असून त्यात यशस्वी होण्यासाठी खडतर परिश्रम मात्र करावे लागतात त्याचबरोबर त्यातून आनंद कसा मिळवायचा हेही तुम्हाला शिकून घ्यावं लागेल तुम्हाला चौकटीतून बाहेर राहून रोज शेकडो प्रश्नांना उत्तर द्यायला उत्तर द्यायला यायला हवे आणि वेगवेगळ्या संस्कृतीतून येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्वांबरोबर मत, काम करावं लागेल तुम्हीच टूरच्या केंद्रबिंदू केंद्र केंद्रबिंदू असाल ती प्रवाशांच्या आयुष्यभर लक्षात राहील यासाठी तुम्हाला मनापासून काम करावं लागेल तुम्हाला आपल्या कामात धीर धरावं लागेल उतावळेपणा करून चालणार नाही स्वतःवर नियंत्रण असायला हवं तुम्हाला अतिशय धीट व्हावं लागेल आणि तुमच्या प्रवाशाबाबत तुम्हाला खूप आत्मीयताही बाळगावी लागेल या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर साधारणपणे दर तासाला तीन हजार सातशे ते नऊ हजार रुपयापर्यंतचा पर्यंतचा मोबदला आणि त्याचबरोबर तुमच्या चांगल्या कामाबद्दल तुम्हाला प्रवाशांकडून चांगली टीप ही मिळू शकते भारतात साधारणपणे तासाला ऐंशी ते दोनशे रुपये नवी दिल्लीत साधारणपणे तासाला आठशे रुपये अमृतसरमध्ये दोनशे एकोणतीस बेंगलोर मध्ये दोनशे सतरा आणि गोव्यात देखील दोन सत्तर रुपये दर तासाला मिळतात आणि ट्रॅव्हल कंपनी नोकरीमध्ये वीस हजारापासून सुरुवात करून अनुभवानुसार दरमा एक लाख अकरा हजार ते पाच लाख तेरा हजार रुपयापर्यंत दरमा पगार मिळू शकतो अमेरिकेत दरमा एक ते दोन लाख डॉलर्स म्हणजे सुमारे पंच्याहत्तर लाख ते एकशे पन्नास लाख रुपयापर्यंत तर इंग्लंडमध्ये एक लाख पाऊंड म्हणजे सुमारे शंभर लाख रुपयापर्यंत पगार मिळतो या करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला पुढील कौशल्य जोपासावे लागतील पॅसेंजर्सना उत्कृष्ट सेवा देण्याचं कौशल्य संघटन कौशल्य वेळेच्या नियोजनाचं कौशल्य संशोधन कौशल्य उत्कृष्ट संवाद कौशल्य सुरक्षा विषयक प्रशिक्षण नेतृत्व कौशल्य इत्यादी जगातील ही एक अतिशय जबाबदारीची आणि धाडसाची करिअर आहे सदर क्षेत्र वाढत्या प्रेक्षणीय स्थळाबरोबर दिवसेंदिवस चांगलेच वाढत चाललेले आहे जसे आपल्याला ज्ञात आहेच की आज प्रत्येकाला सारे जग हिंडायची इच्छा आहे जगातील सर्व प्रेक्षणीय स्थळ पाहायची आहे त्यामुळे या क्षेत्रातल्या क्षेत्रात वाढीला खूप मोठा वाव उपलब्ध आहे त्यामुळे ज्यांना सर्व जगभर प्रवास करायची इच्छा आहे आणि सोबत चांगला पैसाही कमवायचा आहे त्यांच्यासाठी टुरिस्ट गाईड म्हणजे टूर गाईडची करिअर एक सुवर्ण संधी आहे या क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला बारावी नंतर सहा महिने ते एक वर्ष मुदतीचा सर्टिफिकेट कोर्स किंवा एक ते दोन वर्ष डिप्लोमा कोर्स किंवा तीन वर्ष मोदीचा इतिहास आर्किओलॉजी आर्ट्स टुरिझम किंवा हॉस्पिटॅलिटी मधील पदवी कोर्स पूर्ण करावा लागेल असं असलं तर या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अशी काही शक्ती नाही पण तुम्हाला इंग्रजी बरोबरच फ्रेंच जर्मन जपानी चायनीज इत्यादी सारख्या काही परकीय भाषा आणि हिंदी गुजराती तामिळ तेलुगू इत्यादी काही भारतीय भाषांचं ज्ञान असणं मात्र अत्यंत आवश्यक आहे जनरल नॉलेज प्रेझेंटेशन स्किल प्रवाशावर कसं वागायचं मृदू भाषेतलं संभाषण स्वभावातील मोकळेपणा देखील तुमच्या जवळ असणं अत्यंत आवश्यक आहे ट्रॅव्हल आणि टुरिझम हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट ट्रॅव्हल अँड टूर कन्सल्टंट मधील प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत त्यापैकी काही संस्थांची यादी या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे त्या त्या संस्थांची माहिती मिळवा अभ्यासक्रम कुठला आहे कालावधी किती आहे फी किती आहे प्रवेश कसा दिला जातो आणि नोकरी मिळण्यासाठी त्यांच्याकडून काही मदत मिळते का, का? याबाबत चौकशी करा आणि नंतरच तुम्हाला योग्य वाटणाऱ्या संस्थेत प्रवेश घ्या तुम्हाला या करिअर मध्ये उत्कृष्ट यश मिळो संपूर्ण जग फिरण्याची तुमची मनोकामना ही पूर्ण होवो अशी शुभेच्छा देऊन थांबतो थँक्यू व्हेरी मच गॉड ब्लेस यू टेक केअर